नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण जर पुढील साप्ताहिक अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं काय वातावरण असेल ते आपण बघणार आहोत. महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण पुणे, अहमदनगर, रायगड, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, लातूर, धाराशिव या किंवा सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे. प्रोग्रेस ऑफ मान्सूनचा मॅप जर आपण बघितला तर मान्सूनची बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. महाराष्ट्र बहुतांश व्यापला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा मान्सूनचा असणार आहे. पूर्व विदर्भाचा थोडासा भाग किंवा उत्तर महाराष्ट्राचा थोडासा भाग अपवाद सोडता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. आपण महाराष्ट्राचा जर हा मॅप बघितला तर पावसाचं प्रमाण आपल्याला 1 जून ते 12 जूनपर्यंत या 12 दिवसामध्ये जो मान्सूनचा पाऊस आपण मानला जातो तर साधारणपणे कोणत्या विभागात जास्त पाऊस झाला आहे तर इथं स्पष्ट दिसतंय की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात सध्या पाऊस झालेला नाही. मुंबईलाही फारसा पाऊस झालेला नाही आहे, मात्र इतरत्र पावसाचं प्रमाण काही प्रमाणात वाढलेलं आहे. जे पावसाचं प्रमाण अधिक आहे ते पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशी, बीड, सोलापूर, धाराशिव आणि लातूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण समाधानकारक दाखवण्यात आलेलं आहे. तर त्यापाठोपाठ सातारा, अमरावती आणि वर्ध्यामध्ये पावसाचं प्रमाण दाखवण्यात आलं आहे. तुलनेत इतरत्र मात्र, म्हणजे अगदी नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर यामध्येही पावसाचं प्रमाण साधारण आहे. त्यानंतर नांदेड आणि यवतमाळला देखील किंवा नागपूरला देखील पावसाचं प्रमाण कमी आहे. तुलनेमध्ये नंदुरबार आणि भंडाऱ्याला देखील पावसाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे ही जर आपण सध्याची हवामान खात्याची परिस्थिती बघितली तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. काल 12 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंदाजामध्ये किंवा रिपोर्टमध्ये पालघर, ठाणे, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. अमरावती आणि सिंधुदुर्गलाही पावसाचं प्रमाण वाढते, मात्र पावसात चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात अद्याप सुधारणा झालेली नाही. आणि मी अगदी सुरुवातीच्या अंदाला सांगितलं होतं की पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. अजून कोकण किनारपट्टीलाही फारसा पावसाळी वातावरण सुरू झालेलं नाही, परंतु ह्या सर्व बदलांमध्ये पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे. अजून हिंगोली जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. सध्या महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ पूर्ण पाऊस उघडेल असं नाही, ठिकठिकाणी भाग बदलत स्थानिक वातावरणाची निर्मिती होईल आणि पाऊस पडत राहणार आहे. परंतु पावसाचं एकूण जे प्रमाण महाराष्ट्रामधलं आहे ते थोडं घटणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दिशेने पावसाळी वातावरण 14 तारखेला सरकण्याची शक्यता आहे. 15 तारखेला थोडं वातावरण पूर्व विदर्भामध्ये बदलण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपात पूर्व विदर्भ, मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता 16 तारखेला आहे. 17 तारखेपासून मात्र आपण अंदाज दिलेला आहे की विदर्भाच्या दिशेने किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल. मोठं पावसाळी क्षेत्र पूर्व विदर्भामध्ये आपल्याला 18 तारखेला दिसते. विदर्भात मोठं पावसाळी वातावरण किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, कोकण किनारपट्टीला, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल. 19 तारखेला देखील विदर्भात पावसाचं प्रमाण जास्त असेल.
कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण जास्त असेल. पावसाची आठवडाभराची उघडीप आहे आणि त्यामुळे काही विभागात पाऊस कमी जाणवणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं. 21 तारखेलाही पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आहे. कोकणामध्ये खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवातच 21 तारखेला होणार आहे. 22 तारखेलाही विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि कोकणामध्ये जोरदार पाऊस असणार आहे. ज्या भागात आत्ता पाऊस पडलेला आहे त्या भागातील पावसाचा जोर पुढे आठवडाभरासाठी कमजोर होणार आहे. हा केवळ GFS मॉडेलचा अंदाज आहे, इतर मॉडेलही आपण बघणार आहोत. स्कायमेटच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे. उद्या मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असेल, पावसाचं प्रमाण कमी होईल. स्कायमेटने देखील महाराष्ट्रात पाऊस उघडण्याचा अंदाज दिला आहे. साधारण ही उघडी 17 तारखेपर्यंत असेल. 17 तारखेला पुन्हा एकदा मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण पावसाचं सुरुवात होईल. 18 तारखेपासून हे पावसाळी वातावरण वाढण्याचा संकेत आहे स्कायमेटचा. आपण बघतो 19-20 असं मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे. पुन्हा एकदा पावसाचं जोरदार वातावरण महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला स्कायमेटने वर्तवलं आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार 21 तारखेलाही मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे असणार आहे. आजपासून SMWF मॉडेलने देखील पावसाचं तरण कमी होण्याचा अंदाज महाराष्ट्रामध्ये दिला आहे. महाराष्ट्रामध्ये 14 तारखेलाही पावसाचं तरण कमी राहणार आहे. 15 तारखेलाही पावसाचं तरण महाराष्ट्रात कमी राहील. 16 तारखेला हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणातून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. 17 तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. 18 तारखेला पूर्व विदर्भ किंवा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे. 19 तारखेलाही विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण राहील. कोकणामध्ये खरी पावसाची सुरुवातच 19 तारखेपासून होईल. 20 तारखेलाही पूर्व विदर्भाकडून पावसाचं तरण असेल. दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल. म्हणजे एकूणच आपण असं बघतो की आठवडाभर आता पावसाचा जोर कमी राहणार आहे आणि खास करून आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहिलेला आहे आणि पुन्हा पावसाचा एक हलकासा खंड निर्माण होतो आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची प्रतीक्षा जास्त करावी लागेल असं दिसतं आहे. 21 तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढतंय. कोकणातही पावसाच्या सरी होत राहतील. 22 तारखेलाही कोकण आणि विदर्भातच पाऊस आहे. वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण तसं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक आहे, परंतु एक आठवडाभराची उघडीप पाऊस बऱ्याच विभागात घेणार आहे आणि नंतर मात्र सुरुवातीला 17 तारखेनंतर पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण जरी असलं तरी पावसाचं वातावरण कमी झालं आहे. मात्र अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात कोकण किनारपट्टीला लागून पावसाळी वातावरण आहे. 1004 ते 1008 असं हेक्टा पास्कल हवेचा दाब आहे. मात्र हवेचा दाब आता वाढतो आहे. हवेचा दाब जोपर्यंत 1000 किंवा त्यापेक्षा कमी होत नाही तोपर्यंत पावसाच्या वातावरणात वाढ होणं थोडं प्रत्यक्षच असेल. पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण घटण्याचे संकेत आले आहेत. पुढील 5 दिवसातही सामान्य पाऊस महाराष्ट्रामध्ये राहील आणि त्याचं प्रमाण लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि कोकणामध्ये असणार आहे. आता कोकणात मधूनमधून पावसाळी सरी होतील. मात्र 18-17 तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरण वाढणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे. त्यामुळे अजून तरी 17-18 तारखेनंतर पावसाचे अंदाज काही मॉडेल देत आहेत. आज जो या मॉडेलचा अंदाज आहे तो विरळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये आहे. पूर्व विदर्भातही हलका शिडकाव्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात इतरत्रही म्हणजे नाशिक, अकोला, अमरावती किंवा जळगाव, धुळे या विभागात हलक्या सरींची शक्यता काही भागात आहे. त्याचबरोबर आपण बघतो की रत्नागिरीमध्ये किंवा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, सोलापूरमध्ये किंवा सांगलीच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे. आपण एकूणच बघतो महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होतो आहे, तरी देखील 14 तारखेला अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या विभागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 15 तारखेला मात्र या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे, त्यामुळे बऱ्याच विभागात 15 तारखेला वातावरण बदलून पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, धाराशिवच्या काही भागामध्ये आणि विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. आणि आता मान्सूनची सुरुवात ज्या ठिकाणी चांगल्या पावसाने झाली त्या ठिकाणी संपूर्ण मान्सून समाधानकारक बरसणार आहे. 16 तारखेला पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, अहमदनगर, बीड, पुन्हा पुणे पूर्व, सातारा पूर्व, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग विभागात पावसाचं प्रमाण 16 तारखेला दाखवण्यात आलं. 17 तारखेपासून पुन्हा एकदा विदर्भातून आणि कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे. उघडलेला पाऊस पुन्हा 18 तारखेपासून सुरू होईल असा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. आणि यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पुन्हा वाढेल. मान्सून सरींना सुरुवात किंवा हलकी झड 19 तारखेपासून बऱ्याच विभागात असण्याची शक्यता आहे. यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं वातावरण राहील. विदर्भातही याचा प्रभाव असेल. 20 तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात 21 तारखेला पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण 22 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. एकूणच आपल्याला आठवडाभर पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता दिसते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करा, धूळ पेरणी करताना काळजी घ्या. ज्या ठिकाणी मुबलक पाऊस झाला आहे त्या ठिकाणी पेरणी करायला काही हरकत नाही. इतरत्र मात्र ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे त्या ठिकाणी पेरणी करू नका. आपल्या विभागात जोपर्यंत 1 वीत ओल चांगल्या जमिनीमध्ये आणि 1/2 फूट ओल ही हलक्या जमिनीमध्ये होत नाही तोपर्यंत पेरणीचा निर्णय घेऊ नये. मान्सून पुन्हा सक्रिय होण्याकरता 1 आठवडाभराचा कालावधी लागेल असं दिसतंय. 3रा आठवडा हा चांगला पावसाळी राहील महाराष्ट्रामध्ये असं दिसत होतं, परंतु हवामान बदलतं आहे आणि याही वातावरणात पुन्हा बदल होऊ शकतो, त्यामुळे आपण या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.